नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्ही स्कूलमध्ये. मी शिवम आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत क्रॅश कोर्स आपल्या 10वीचा, तयारी आपल्या 10वीच्या परीक्षेची. मी शिवम आपल्याला मदत करत आहे आपल्या गणित विषयासाठी. मित्रांनो, आता आपण सुरुवात केलेला आहे आपला 5वा धडा संभाव्यता. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सराव संच 5.2 याचे काही बेसिक कन्सेप्ट. तर या ठिकाणी तुम्हाला एक कन्सेप्ट दिसत आहे, ओके, त्याला काय बोलतात तर नमुना अवकाश. नमुना अवकाश म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये सॅम्पल स्पेस असंही बोललं जातं. आता यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तीच्या संचाला नमुना अवकाश असे म्हणतात. जसं की आपण आता एखादा कॉइन टॉस केला, सो त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आउटकम्स तुम्हाला काय काय येतात. आपण मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये काय शिकलो की आउटकम्स कोणकोणते येऊ शकतात, ठीक आहे. सो प्रयोगामध्ये, यादृच्छिक प्रयोगामध्ये कोणकोणते आउटकम्स आहेत. सो आता जर मी एक कॉइन टॉस केला तर मला काय काय मिळू शकतं, एकतर हेड मिळू शकतो किंवा टेल मिळू शकतो, ठीक आहे, बरोबर. या दोन गोष्टी मला आउटपुट्समध्ये येऊ शकतात. सो आता मला ह्याला, आता हे जे आहे यादृच्छिक, याच्यामध्ये आउटकम्स काय आहेत, हे माझे निष्पन्न आहेत, ओके. तो सर हे जे निष्पत्ती आहे त्या संच म्हणजे एच आणि टी या संचाला आपण काय म्हणणार, नमुना अवकाश असे म्हणणार, सॅम्पल स्पेस असे म्हणणार. आता नमुना अवकाश जो आहे तो एस, कॅपिटल एस किंवा ओमेगा, आता हे लेटर काय आहे, ओमेगा आहे, ओके. हे ग्रीक अक्षर असून त्याचा उच्चार काय होतो, ओमेगा. आता तुम्ही हे सायन्समध्ये पण पाहिलं असेल, ओमेगा, बरोबर. सो या चिन्हाने संचाच्या स्वरूपात दर्शवतात नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला नमुना घटक असे म्हणतात. जसं की आता इथे एच आणि टी मी लिहिला होता, ठीक आहे. सो हे काय झाले, नमुना घटक झाले, त्या संचामधले घटक झाले. सो नमुना अवकाश एस मधील एकूण घटकांची संख्या एन ऑफ एस, म्हणजे आता इथे दोन आहेत ना संच, किती आहे संचामध्ये, किती घटक आहे, दोन आहेत. सो एन ऑफ एस काय होईल, या ठिकाणी एन ऑफ एस बरोबर दोन होईल. आणि सॅम्पल स्पेस माझा एस बरोबर काय होईल, एस बरोबर आपण लिहू शकतो एच कॉमा टी. विद्यार्थी मित्रांनो, हा जो संच आहे नेहमी लक्षात ठेवायचं, कर्ली ब्रॅकेट्स मध्येच लिहायचा, ओके. याला काय बोलतात, याला बोलतात कर्ली ब्रॅकेट्स. हा असतो स्क्वेअर ब्रॅकेट, ओके, तुम्हाला माहिती ह्या गोष्टी. सो आपण जेव्हा सॅम्पल स्पेस लिहितो, नमुना अवकाश लिहितो, सो तेव्हा आपण कर्ली ब्रॅकेटचाच यूज करायचा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण काही आता पुढे बघा. जर एन ऑफ एस शांत असेल, शांत म्हणजेच काय, फायनाईट, म्हणजेच त्याची जी व्हॅल्यू आहे, त्यातली जी कोणती व्हॅल्यू आउटकम्स येणार आहे ते आपण निश्चितपणे सांगू शकतो. म्हणजे जसं की आता जर मी म्हटलं नैसर्गिक संख्या 1 ते 10, 1 ते 10 मध्ये मी सांगू शकतो की 1 आहे 2 आहे 10 नमुना घटक या ठिकाणी येऊ शकतात. पण जर मी फक्त म्हटलं नैसर्गिक संख्या, आता नैसर्गिक संख्या 1, 2, 3 अप टू इन्फायनाईट पर्यंत येते, हे शांत झालं का, नाही. सो हे फायनाईट नाही आहे. सो हे आपण हे हळूहळू वाढत वाढत जाणार, आपण शेवटचा नंबर इथे सांगू शकत नाही, पण 1 ते 10 मध्ये आपण सांगू शकतो. सो 1 ते 10 काय म्हणणार आपण, शांत नमुना अवकाश असे बोलणार, ठीक आहे. सो शांत नमुना अवकाशाची काही उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत, ते आपण पाहूया. आता या उदाहरणावरती तुमचा जो सराव संच आहे पूर्णपणे बेस आहे. बघा इथे काय सांगितलंय, एक नाणे फेकणे. मी एक नाणं फेकल्यावर मला आउटकम्स काय मिळेल, एकतर हेड मिळेल किंवा टेल मिळेल, ओके. सो मी एस बरोबर काय लिहू शकेल, इथे एस बरोबर लिहू शकेल इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट मध्ये एच कॉमा टी. हेड आणि टेल असे दोन माझे झाले. आणि नमुना घटकांची संख्या कशी लिहिणार आपण, एन ऑफ एस या फॉर्मॅटमध्ये लिहिणार, एन ऑफ एस बरोबर 2, ओके. चला पुढे बघा. आता दोन नाणी फेकली, मी काय केलं, एकाच वेळीस दोन नाणी फेकली. तर दोन नाणी फेकल्यानंतर मला एकतर हेड येऊ शकतो आणि दुसऱ्याच्यावरती पण हेड येऊ शकतो, एकतर टेल येऊ शकतो दुसऱ्याच्यावरती पण टेल येऊ शकतो, तिसऱ्या काय होऊ शकतं, एकतर हेड आणि टेल असू शकतं किंवा टेल आणि हेड असू शकतं. जसं की इथे बघा, हेड 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 टेल आणि टेल हेड आणि टेल टेल, ओके. सो एन ऑफ एस किती झालं, इथे किती नमुना घटक आहे त्या ठिकाणी, 1, 2, 3 आणि 4. सो एन ऑफ एस मी काय लिहिणार, इथे 4 लिहिणार. आता असाच प्रश्न तुम्हाला 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो, फिलिंग द ब्लँक्स मध्ये येऊ शकतो किंवा कृती पूर्ण करा यामध्ये विचारला जाऊ शकतो. सो हे व्यवस्थित प्रिपेअर करा. आता पुढे तीन नाणी फेकणे. आता मी काय केलं, तीन नाणी फेकली. सो एका वेळेस सगळ्याच याच्यावरती हेड येऊ शकतो, सगळ्याच याच्यावरती टेल येऊ शकतो, पहिल्याच्यावरती हेड, दुसऱ्याच्यावरती हेड आणि तिसऱ्याच्यावरती टेल. जसं की या ठिकाणी लिहिलंय एच एच एच, त्यानंतर एच एच टी, हेड टेल एच, त्यानंतर टेल हेड हेड, त्यानंतर एच टी टी, टी एच टी, टी टी एच आणि टी टी टी, ओके. तुमच्या लक्षात काय ठेवायचं, तुम्ही आता एच एच लिहिला ना, येस, आता एकाची जागा बदला. सो एच एच टी लिहा, आता पुढे एच जागा बदला, एच टी एच लिहा, ठीक आहे, आणि पुढे एच टी टी, हे झाले तुमचे 4, ओके. सो आता त्यानंतर टी पासून सुरुवात करा, टी टी टी, त्यानंतर टी एच एच, त्यानंतर टी एच टी असं लिहू शकता, बरोबर.
या सिंपल वेनी तुम्ही लक्षात ठेवू शकता की टेल हेड आणि तीन जेव्हा नाणी फेकतो तेव्हा माझा सॅम्पल स्पेस काय बनेल. ओके, आता याचे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झाले इथे, एकूण 8 झाले. आता एक फासा टाकणे, फासाज म्हणजे काय, डाईस आपण त्याला म्हणतो. आता मी फासा फेकला, सो एका वेळेस एक येऊ शकतो, दुसऱ्या वेळेस दोन येऊ शकतो, तीन चार पाच सहा, सहा पर्यंत येईल. आठ येईल का? नाही येणार, कारण फासावरती आठ हा अंक नसतोच. सो एक दोन तीन चार पाच सहा. सो नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झाली इथे, नमुना घटकांची संख्या माझी झाली इथे सहा. आता पुढे पहा, दोन फासे टाकणे. आता मी काय केलं, एकाच वेळेस दोन फासे टाकले. विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे आपण नमुना घेतलेत ना, याच्यावरतीच तुमचा जो तुमचा जो धडा आहे संभाव्यत हा बऱ्यापैकी बेस आहे. ओके, सो हे तुम्हाला सॅम्पल स्पेस एकदा लक्षात आले ना, सो तुम्ही इझिली कोणताही प्रश्न याच्यावरचा सोडवू शकता. सो सॅम्पल स्पेस बाबी इथे काय होईल, आता मी दोन फासे टाकले. सो पहिली पेर माझी काय होईल, आता कसं लिहिणार आपण हे, सो एक एक लिहा. ओके, एक एक आधी एक अक्षरापासून ना, मग एक दोन लिहा, मग एक तीन, मग एक चार, मग एक पाच आणि एक सहा. त्याच्यानंतर दोन एक, दोन दोन, दोन तीन, दोन चार, दोन पाच आणि दोन सहा. त्यानंतर तीन एक, तीन दोन, तीन तीन, तीन चार, तीन पाच, तीन सहा. चार एक, चार दोन, चार तीन, चार चार, चार पाच आणि चार सहा. पाच एक, पाच दोन, पाच तीन, पाच चार, पाच पाच आणि पाच सहा. सहा एक, सहा दोन, सहा तीन, सहा चार, सहा पाच आणि सहा सहा. ओके, हे जर तुम्ही काउंट केलं तर तुम्हाला किती मिळतील इथे, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इथे टोटल मिळतील तुम्हाला 36, 36 तुम्हाला इथे मिळतील. आता पुढे काय, तर एक ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून एक कार्ड काढणे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जसं तुम्हाला इथे दिलंय त्यांनी डॉट 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 करून डायरेक्ट 25 लिहिलंय, पण तुम्ही परीक्षेमध्ये असं लिहायचं नाही, शॉर्टकट मारायचं नाही, तुम्ही सगळे नंबर्स या ठिकाणी लिहिणार. म्हणजे एक चार इथे पाच आला, नंतर सहा आला, नंतर सात आला, नंतर आठ आला, असं एकूण 25 पर्यंत तुम्ही नंबर लिहिणार आहात. सो नंबर ऑफ सॅम्पल्स मध्ये या ठिकाणी किती झाले, टोटल 25 झाले. कुठेही जो तुमचा पेपर चेकर आहे त्याला मार्क कट करण्यासाठी कुठेही जागा द्यायची नाही. आपल्याला जेवढं वाटतं, जेवढं तुम्ही करू शकता तेवढं तिथे लिहायचं. ठीक आहे, सो आता पुढे पाहूया आपण. आता सुरू करूया सातवा याच्यामध्ये. तर योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढणे. आता प्रत्येक पहिल्यांदा काय येऊ शकतो, एकतर जोकर येऊ शकतो, किंवा राणी येऊ शकते, किंवा राजा येऊ शकतो, किंवा एक्का, दुर्री, तिर्री, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, यापैकी कोणता येऊ शकतो. पण त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, पत्त्यांमध्ये चार प्रकारचे पत्ते असतात. ओके, सो एक तर असं चौकट पत्ता, त्यानंतर इस्पिक पत्ता, बदाम पत्ता आणि किल्वर पत्ता. ठीक आहे, सो याच्यामध्ये चौकट मध्ये एका, दुर्री, तिर्री, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, गुलाम, राणी, राजा. त्यात इस्पिक मध्ये एका, दुर्री, तिर्री, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, गुलाम, राणी, राजा. बदाम मध्ये सेम तसंच, एकूण टोटल किती होतील, नंबर ऑफ सॅम्पल्स या ठिकाणी 52 होतील, कारण तुम्हाला इथे त्यांनी सांगितले की एकूण किती आहेत, 52 आहे, तो नंबर ऑफ सॅम्पल्स इथे 52 होतील. काय उघड याच्यामध्ये, येस. आता आपण हे लक्षात ठेवूया, एक नाणे दोनदा फेकलं. ओके, सो एक नाणे मी काय केलं, दोनदा फेकलं, एकदा हेड आणि टेल आला, नंतर अजून दोनदा फेकलं, एक आणि दोन. ठीक आहे, किंवा दोन नाणी एकाच वेळी फेकणे या यादृच्छिक प्रयोगात नमुना अवकाश जो आहे तो सारखाच असतो. ठीक आहे, जो आपला सॅम्पल स्पेस आहे तो सेमच येणार, कारण मी एक नाणे दोनदा फेकलंय. ठीक आहे, आणि दोन नाणी एकाच वेळी फेकले, काय हरकत आहे, दोन्ही सेमच झालं. सो हेच तीन नाण्यांच्या बाबतीतही सत्य असेल, म्हणजे मी तीन नाणी तीनदा फेकेल किंवा तीन नाणी एकदाच फेकेल. सो एक फासा दोनदा फेकणे किंवा दोन फासे एकाच वेळी फेकणे या दोन्हींसाठी नमुना अवकाश सारखाच असतो. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया आपल्या सराव संचाला. सराव संचातला आहे पहिलं प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, इथे फक्त चारच प्रश्न आहेत, अगदी सोपे आहेत, पण यासाठी बेसिक ज्या कन्सेप्ट होत्या त्या आपण आतापर्यंत पाहिल्या. आता पटापट आपण काय करूया, सराव संचातले प्रत्येक प्रश्न आपण सोडवूया. बघा, पहिला प्रश्न, खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश एस व त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ एस लिहा. आता पहिलं काय दिलं, त्यांनी एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकली. आता एक फासा दिलाय आणि एक नाणे सांगितलंय. फासामध्ये काय असतात, एक दोन तीन चार पाच सहा सात, सात येतो का, नाही येत, फक्त सहा पर्यंत असतं. आणि नाण्यामध्ये काय असतं, हेड आणि टेल. आता विद्यार्थी मित्रांनो, एकदा हेड येऊ शकतो आणि एक येऊ शकतो, नंतर हेड आणि टू, हेड आणि थ्री, हेड आणि फोर, हेड आणि फाईव्ह, हेड आणि सिक्स. तसंच सिमिलरली एकदा टेल येऊ शकतो, नंतर वन, टी टू, टी थ्री, टी फोर, टी फाईव्ह आणि टी सिक्स. ओके, लक्षात आलं. सो आपण याचा नंबर, याचा सॅम्पल स्पेस इथे व्यवस्थित लिहून काढूया. कसा लिहायचा ते बघा, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. नमुना अवकाश एस बरोबर
कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं, पहिल्या ब्रॅकेटमध्ये एच वन, नंतर एच टू, एच थ्री असं समथिंग टी सिक्स पर्यंत तुम्ही लिहिणार आहात. ओके, सो नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झाली ते एकूण टोटल 12 झाले. ओके, चला आता पुढचा पाहूया आपण पुढे काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आहे 2, 3, 5 या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता, म्हणजेच काय तुम्हाला 2, 2 असं नाही लिहायचं, अंक दोन अंकी संख्या तयार करणे, म्हणजेच काय इथे 23 आला, नंतर 25 आला, नंतर 32 आहे, 35 आहे, 52 आहे, 53 आहे, असे नंबर्स. तुम्ही इथे 5, 5 असं लिहू शकतो का? नाही. 5 त्याच्यानंतर 2, 2 लिहू शकता का? नाही. 3, 3 लिहू शकता का? नाही. पुनरावृत्ती करायची का? नाही. आपल्याला दोन अंकी किती संख्या तयार होतात ते सांगायचंय. आता मी तुम्हाला दाखवले आपण. सो नमुना अवकाश एस बरोबर 23, 25, 32, 35, 52 आणि 53. सो नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झाले या ठिकाणी? टोटल आले 6. ओके, चला. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, 6 रंगांच्या तपकिरीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे. आता तुम्हाला इथे तपकिरी दिलेली आहे, ठीक आहे. सो याच्यामध्ये कोणकोणते रंग आहेत? एक तर लाल आहे, नंतर केशरी आहे, पिवळा आहे, निळा आहे, हिरवा आहे आणि जांभळा आहे. आपल्याला काय सांगितलंय? आपल्याला याच्यावरती सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल्स किती येतील हे आपल्याला सांगायचंय. ओके, सो याच्यामध्ये काय होईल? सॅम्पल स्पेस बरोबर काय काय आउटकम येऊ शकतो? पहिल्यांदा एकदा पिवळा येऊ शकतो, एकदा केशरी येईल, एकदा लाल येईल, जांभळा, हिरवा, निळा. ओके, सो इथे तुम्ही लिहू शकता लाल, त्याच्यानंतर केशरी, असे तुम्ही सगळे अंक इथे लिहू शकतात. सो टोटल किती होतील? एकूण रंग किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तो नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झाले तुमचे? या ठिकाणी 6 झाले. ठीक आहे, सो आता बघा हे आपण कसं मांडणार ते तुम्ही आता इथे पहा. तो वरील तपकिरीवरील एकूण 6 रंग आहेत. नमुना अवकाश एस बरोबर लाल, केशरी, पिवळा, निळा, हिरवा आणि जांभळा. एका साईडने सुरुवात करायचं, म्हणजे तुम्ही इथे कन्फ्युज नाही होणार. ओके, एकदा तुम्ही लाल पासून सुरू केलं ना, सो लाल, नंतर केशरी, नंतर पिवळा, नंतर निळा, नंतर हिरवा आणि नंतर जांभळा असं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, सो नंबर ऑफ एस बरोबर काय होतील? या ठिकाणी 6 होतील. सो बाण 6 पैकी कोणत्याही एका रंगावर स्थिर होऊ शकतो. येस, सॅम्पल स्पेस माझा रेडी झाला. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये कमीत कमी 1 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो, 2 मार्कांसाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो मोठा असेल तर. ठीक आहे, सो इझी क्वेश्चन आहेत, ते तुम्ही व्यवस्थित सोडवू शकता. आता पुढे पहा. वर्ष 2019 मार्च महिन्यातील 5 पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवली. सोबतचे कॅलेंडरचे पान पहा. आता याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? 5 च्या पटीमध्ये, 5 ची पट म्हणजे काय? 5 चा पाढा म्हणा. सो 5 एके 5, 5 दुणे 10, 5 रिक 15, 5 चोक 20, 5 5 25 आणि 5 6 30. सो हे झाले 5 च्या पटीतले नंबर्स. तुम्ही आता हे एस बरोबर लिहू शकता. लिहू शकता ना? येस, बघा. सो 5 च्या पटीत येणाऱ्या तारखा 5, 10, 15, 20, 25 आणि 30. 35 येऊ शकतो का? नाही, कारण इथे 35 तारीख नसतेच. सो एस बरोबर काय असेल आता विद्यार्थी मित्रांनो? तुम्ही इथे त्यांनी काय सांगितलंय? 5 च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे सांगितलंय. त्यांनी तारीख सांगितली का? नाही. सो तुम्हाला 5 चा तुम्हाला वार लिहावा लागेल. सो आता इथे बघा, त्यांनी काय लिहिलंय? मंगळवार, रविवार, शुक्रवार, बुधवार, सोमवार आणि शनिवार. ठीक आहे, सो इथे सगळे वार येऊ शकतात. सो मंगळवार आहे, त्यानंतर सोमवार आहे, मंगळवार आहे, बुधवार आहे, शुक्रवार आहे, त्यानंतर शनिवार आणि रविवार आहे. ओके, सो फक्त इथे गुरुवार नाहीये. सो एन ऑफ एस किती झाले इथे? या ठिकाणी 6. सो म्हणून 5 च्या पटीत येणाऱ्या तारखेचे वार मंगळवार, रविवार, शुक्रवार, बुधवार, सोमवार व शनिवार असू शकतात. चला पुढचे पाहूया. आता पुढे आहे, 2 मुलगे B1 आणि B2, boys 1 boys 2 आणि 2 मुली G1 आणि G2, girl 1 आणि girl 2 यांच्यातून दोघांची 1 रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. सो 2 मुलांची समिती आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता काय येऊ शकता इथे? कसं आता बघा, आपल्याला काय करायचं? 2 मुलांची समिती बनवायची. एक तर B1 असू शकतो आणि त्यासोबत आपण B1 ला G1 देऊ शकतो. सो B1 B2 पण असू शकतो, B1 G2 पण असू शकतो, काय हरकत आहे? सिमिलरली B1 B2 कुणासोबत असेल? G1 सोबत. आता B1 आणि B2 एकत्र येतील का? ऑलरेडी त्यांची पेअर झालेली आहे, सो ते येणार नाहीत. ओके, लक्षात, तेच पेअर म्हणजे B1 आणि B2 लिहा किंवा B2 आणि B1 लिहा, सारखंच राहतं. सो ते सिमिलर येणार नाहीत. ओके, सो 2 मुलांची समिती काय झाली? B1 आणि B2. त्यांनी काय फक्त सांगितले? 2 मुलांची समिती. ओके, पहिल्याच्या नंतर काय सांगितलं? 2 मुलींची समिती. सो 2 मुलींची मध्ये काय? G1 आणि G2. 1 मुलगा व 1 मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती काय होऊ शकते? B1 G1 B1 G2 B2 G1 आणि B2 G2. ओके, आणि नमुना अवकाश काय असेल? B1 B2 G1 G2, पुढचा नमुना अवकाश
B1G1, B1G2, B2G1 आणि B2G2. येस, 1, 2, 3, 4, 5, 6 सहा नंबर ऑफ सॅम्पल्स पेज इथे तयार झाले. पण तुम्हाला नंबर ऑफ सॅम्पल्स पेज विचारलंय का? नाही विचारलं. सो फक्त तुम्हाला सांगितले नमुना अवकाश लिहा. येस, आता हाच प्रश्न तुम्हाला कमीत कमी 3 किंवा 4 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. किती सोपा प्रश्न आहे, इझिली तुम्ही सोडवू शकता. 2, 3, 4 तिन्ही क्रायटेरियामध्ये पडतो हा प्रश्न. जर त्यांना सोपा टाकायचा असेल 4 मार्कांसाठी तर ह्या क्वेश्चन टाकू शकता. सो फक्त इथे काय करतील, तुमचं ट्रिक बदलतील, काहीतरी वेगळं देतील, पण कन्सेप्ट तीच असेल. ओके, एवढी लक्षात तुम्हाला ठेवायची. आणि याच ठिकाणी तुमचा सराव संच 5.2 या ठिकाणी संपत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आय थिंक तुम्हाला समजलं असेल. आणि काही विद्यार्थ्यांनी आता कमेंट्स दिलेले आहेत, तर नक्कीच त्यांचा जो धडा आहे आपण पुढच्या सेशनमध्ये घेणारच आहोत. तेव्हा आपण भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. धन्यवाद.